येस पंचांचा हिरवा कंदील, लेट्स प्ले गेम ऑन. धोनी सरकारना विश यू ऑल द बेस्ट. स्ट्राइक इन ला सचिन, नाव स्ट्राइक इन ला सोमनाथ. पहिला बॉल उडवलाय, पहिला बॉल इनफील्डच्या भरून बॉलला उडवायचा होता. बॉल चालाय, नो मास लायर मध्ये. पहिली डाव कम्प्लीट झाला, दुसरा धावायचा प्रयत्न आणि या बॉल वरती दोन धावा कम्प्लीट. दोन धावा जरूर मिळतात या देखील बॉल वरती. आमच्या आजच्या साथी समालोचक आपण पाहत आहे दत्तात्रेजी, मात्र सर एक अनुभवी समालोचक आपण पाहत आहे आणि त्याचबरोबर ना एक युवा अपकमिंग यंगस्टार कॉमेंटेटर हा खोनी गावचा सुपुत्र कुणाल म्हात्रे. सर्व गुण संपन्न आहे कुणाल म्हात्रे. ड्रम बॉक्स पद्धतीला फटक्याला टॅप करायचं होतं, करतोय काय मैदानाच्या आतमध्ये. कही पे निगाहे कही पे निशाणा. महिला बॉलवरती दोन डबाचा दुसरा बॉल, निर्धाव चेंडू या डॉट बॉल आलाय. सचिनला तुम्ही पाहताय स्ट्राईक इन ला, सोमनाथला पाहताय नो स्ट्राईक इन ला. बॉलिंग ट्रॅक वरती अमर तिसरा बॉल. क्रिकेट खाल खेळी टू क्रिकेट डायरेक्टची संधी मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता वन प्लस वन रस मिळतील. दोन दोन धाबा मिळतील या देखील बॉल वरती आणि या दोन धाब्याच्या साथीनं चार धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. चार षटकांची मॅच आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चार धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चौथा बॉल हा बॉलला बाटणार, चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन, सिलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल गोज टू वन क्रॉस, रन्स मधील चार चौका. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात. दिया 283 मधून बॉलला सरळ धाडून दिलं चार धाव्यासाठी या चौकाराला आणि आता त्यांची टोटल 8 अंकावरती जाऊन पोहोचल्या. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम. बॅटिंग करत असताना आपण पाहताय अंबा माता इरळवन आरळा या टीमला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला तुम्ही पाहता क्षेत्ररक्षण करत असताना. लेफ्ट खेळाय, चांगला फटका. भारेश्वर आपला फिल्डर आहे, हाताचा अभिसारा फुलवला जाईल जरा ड्रॉप. दोन धावा जरूर मिळतील पाचव्या बॉल वरती या दोन धावा आणि 10 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. अगदी यस बाईकच्या स्वरूपात सिंगल असेल आणि षट क्रमांक संपला पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावरती धावा लागला गेला. एक और एक 11-11 धावा. या घरचा संघ घरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना तदनंतर घरच्या संघाचे पाठवाके मयूर दादा असतील, संदीप दादा असतील आणि संपूर्ण आरळा टीम आज खऱ्या अर्थानं आपल्या फलंदाजांसाठी टाळ्या वाजवतात. दोन्ही टीमचे ट्वेल्थमॅन आपण पाहत आहे आणि दोन्ही टीमचे ट्वेल्थमॅन आपण पाहत आहे. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमचे ट्वेल्थमॅन आपण पाहत आहे अरविंद पाटील आणि आरोला टीमचे ट्वेल्थमॅन आपण पाहत आहे दत्ता दामणकर. आज या दोन टीमच्या दरम्यान मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी एक ट्वेल्थमॅन आपल्या संघाला खऱ्या अर्थानं उत्साह वाढवतोय आणि दुसरा ट्वेल्थमॅन आपल्या संघाला खऱ्या अर्थानं कान मंत्र देत असताना संदीपला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. आज खऱ्या अर्थानं घरचा संघ आहे, घरच्या संघामध्ये हवी तशी कामगिरी करावी लागेल. तब्बल या
स्पर्धेमध्ये 32 संघांचा समावेश आहे आणि 32 संघांमध्ये कोणता एक संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरेल याचं उत्तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेला चांगला फटका आहे विशेप मध्ये काय करतंय मैदानाच्या आतमध्ये उत्साह जास्त एलिव्हेशन कमी ती टाळ्यांचा खडखडाट झाला होता ट्वेल्थ मॅन कडून तर नंतर एलिव्हेशन थोडासा कमी पडला जजमेंट थोडस चुकीचं असताना झेल झाला ड्रॉप आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळत असताना फलंदाजाला 13 runs 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात दिशेपासून भरकटल्यात अंपायर सिग्नल पंचमच्याकडे वळतात हाताचा पिसारा फुलवत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल अतिरिक्त धाव इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल जॉईंट होईल. हा देखील लागतोय हिट आता मैदानाच्या आतमध्ये घडतोय काय कुठेतरी नक्कीच लिंबू मिरची फिरवावी लागेल टीम मंगरुळ या संघाला. खऱ्या अर्थाने हा फटका खेळला होता तेव्हा आरोळा टीमने आपले देव पाण्यात ठेवले होते असं वाटलं की काय कारण की झेल झाला असता तर मोठा फलंदाज बाद होऊ शकला असता पण षटकार आला 6 धावा आल्यात. नक्कीच मगाशी जी सचिनने कुल्फी खाली त्या कुल्फीची पॉवर आहे या षटकारामध्ये. यस मार्थाला फिर एक बार से उछाल द्या हा देखील उडवला आहे लॉलीपॉप झेल इथे मैदानाच्या आतमध्ये लॉलीपॉप झेल तर खऱ्या अर्थाने खरोखर म्हणावा लागेल आता देव देखील पाण्यात ठेवले लिंबू देखील फिरवला मिरच्या देखील फिरवल्या समोरच्या संघावरती आरोळा टीम ला तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा पुढे सरसर उडवलाय आता होईल का झेल काय करताय काय करताय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आजची संध्याकाळची सोय केली असेल कदाचित आरोला टीमने मंगरुळ टीमची. नक्कीच संध्याकाळ संध्याकाळच्या सत्रामध्ये या मॅच विषयी चर्चा जरूर होईल उगा तब्बल 3 बॉल आणि 3 झेल इथे मात्र ड्रॉप झालेत 3 चेंडूवरती 3 कॅचेस मिस होत असताना तर याच दरम्यान सागर दादा खोत यांचं देखील याच दरम्यान शुभ आगमन झालं त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेला उडवला 34 झेल 34 झेल 34 झेल तोलही गेला तुपही गेला आणि हाती राहिला धोपड्डा काय करतं मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा एकच धाव असेल सिंगल आपल्याला पाहायला मिळतंय. टीमची टोटल 26 26 धावा तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये 26 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात या 2 षटकांच्या अखेरीस अशाची झेल ड्रॉप होतात असं कुठेतरी वाटतंय की आजच्या संध्याकाळची सोय आरळा टीमने मंगरुळ टीमची केली आज शीता पेया मंगरुळ टीमला जरूर मिळेल कोल्ड ड्रिंक्स. नक्कीच कट्टर समर्थक आपण पाहत आहे मंगरुळ टीमचे अरविंद पाटील यांना आपण पाहत आहे ट्वेल्थमॅनच्या भूमिकेत. खऱ्या अर्थाना एकेकाळचे खऱ्या अर्थाना आपल्या कारकिर्दीमध्ये गाजलेल्या पहिलवान आहेत मंगरुळ टीमसाठी लक फॅक्टर आहेत चांगली फिल्डिंग असं म्हणत असताना
अरविंद पाटील म्हणतात भांगरू टीम जिंकेल, दत्ता म्हणतात आरळा टीम जिंकेल, पण कोणत्या टीम कडून रिझल्ट असेल? आता झेल झेल गावला लेखा गावला झेल झालाय नक्कीच. काय झेल ते प्लाय नक्कीच पहिली विकेट. तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती या, सिंगल आली दुसऱ्या बॉल वरती या, विकेट चा पतन आलाय. पुढचा बॉल या वेळेला वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव नक्कीच. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज समय वातावरण आपण पाहताय या वेळेला पुन्हा एकदा हलक्या हातानं सॉफ्ट हॅन्ड खेळला होता, फक्त आणि फक्त दिशा दिली आणि एक धाव मिळाली. ऋतिकच्या बॅटमधून सिंगल आली आणि सिंगलच्या साठी एक धाव 29 धावा. पुढे सरसावलेत, चांगला फटका, वाडीश लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलाय. पहिली धाव कम्प्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता दोन धावा कम्प्लीट, दोन धावा मिळाल्या, 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अर्धा टीमला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना, मांगरूळ टीम ला पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना. या वेळेला बॅटर ओ यू टी अरविंद पाटीलची कमाल आणि फलंदाज झाला इथे फेल. नक्कीच अरविंद पाटील 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात, 31 धावा नक्कीच. आता मात्र अरविंद पाटील इथे ओंबट भगणी भागोदरी स्वाहा करत असताना आता फलंदाजाचा स्वाहा झालाय, धक्का लागणारा दुसरा. टीम अंबा माता 11 आरळा या टीमला तुम्ही पाहताय. भानूला तुम्ही पाहताय स्ट्राईक इन ला आणि नॉ स्ट्राईक ला ऋतिकला पाहत आहे. आणि या भानूचा आणि ऋतिकचा जर विचार करायला गेला तर तब्बल सलग दोन दिवस ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले, गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले ऋतिक आणि भानू. आणि ऋतिकचा आणि भानूचं देखील आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करू, कारण की अचूक माहिती आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवली आणि क्षणभरात आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना हे ऑफिशियल स्कोर आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल आला, साहिल पहलवान ला तुम्ही पाहताय मांगरूळ एक्सप्रेस. पहिला बॉल आळवा बाटन खेचून मारलाय, या वेळेला काही चालणार नाही या मांगूळ संघाचा. आणि आता या पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत करत असताना ऋतिकच्या बॅट मधून साहिलच्या बॅटात चौकार. हा देखील फ्लिक खेळाय, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनरवर, भाग टू बॅसचा दुसरा चौकार, सलगचा दुसरा चौकार, सलग दोन बॉल आणि दोन चौकार आपण पाहताय. सलग दोन बॉल वरती दोन चौकार आपण पाहताय. पुन्हा एकदा साहिल निघालाय, हा देखील फ्लिक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आता एकच धाव मिळेल, तीन बॉल वरती अवघ्या 9 धावा खर्च करत असताना साहिलला तुम्ही पाहताय. साहिलचा विचार करायला गेला तर वय मर्यादा साहिलची पाहायला गेली तर 13 ते 14 वर्षाचा खेळाडू आपण पाहताय.
दहावीची परीक्षा आता देत असताना तरी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आला आहे आणि थेट 350 ते 400 किलोमीटरचा प्रवास करून आज मैदानामध्ये या स्पर्धेसाठी दाखल झाला साहिल आणि तो आता मात्र आपल्या नावाची छाप या मैदानामध्ये सोडत असताना भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या दोन बॉलवरती जरूर थोडासा महागडा राहिला पण तदनंतर या दोन बॉलवरती कमबॅक करत असताना साहिलला तुम्ही पाहताय पुढे सर साऊन वॉट गोलंदाजी यस वाईड बॉल आहे अफलातून षटक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आणि या धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 42 आपण पाहतोय फटका उडवलाय फटका चांगला हाताला चटका देऊन हाताला ब्रश करून बॉल जाईल सर डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर धावा मिळतील 6 षटका षटकार आलाय 5व्या बॉल वरती षटकार तुम्ही पाहताय शेवटचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये एकदम मिळतीया सिंगल मिळेल सिंगलच्या साथीनं टीमची टोटल 49 आणि 50 धावांचं भल्लं मोठं लक्ष उभा केलं होती टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या संघाच्या विरोधात नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला जय मल्हार कुसळेवाडी त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला जय बजरंग बली स्पोर्ट्स धानखेवाडी दोन टीमचे कॅप्टन या पण टॉस झाली कुसळेवाडी टीमचे कॅप्टन आणि या जय बजरंगी स्पोर्ट्स धानखेवाडी टीमचे कॅप्टन अरे होती की पूरा राऊंड नको तर जरा कुसुरेवाडी टीम आणि धानकेवाडी टीम दोन टीमचे कॅप्टन पावसाळी या कुसळेवाडी टीम आणि जय बजरंग स्पोर्ट्स धानकेवाडी टीम टॉस आडिया विनंती असेल सागर आपल्या शुभ असते आपण टॉस करायचा मान्यवरांचे शुभ असते टॉस पण करतो जास्त वेळ घेणार नाही जास्त वेळ खर्च करणार नाही कुसळेवाडी टीमचे कॅप्टन आणि धानकेवाडी टीमचे कॅप्टन मान्यवरांचे शुभ असते या दरम्यान टॉस आपण पाहत आहे दादांचे शुभ असते हेड अँड टेलचा कॉल आणायचे एका बाजूला छापा आणायचे दुसऱ्या बाजूला काटा कॉल असेल टीम कुसळेवाडी या संघाचा
छापासा कॉल आणि टॉस जिंकलाय टीम कुसळेवाडी या संघाने. जास्त वेळ आपल्याकडे नाही आणि निर्णय कळवा. निर्णय करतो लगेच. नक्कीच दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊयात. जास्त वेळ आपल्याकडे नाही अजून. भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. तर मांगरूळ टीमचा एक्स्ट्रा प्लेअर मांगरूळ टीमचा 12th मॅन आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल व्हा. मांगरूळ टीमचा 12th मॅन स्ट्राइक इनला पोपट नाव स्ट्राइक इनला विकास. पहिला बॉल घेऊन निघाला गोलंदाज. पहिला बॉल इथे पहिला बॉल ला चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. पहिल्या बॉल वरती एक चिके सिंगल आली सचिन ला वाहता पहिल्या बॉल वरती सिंगल इथे खर्च करत असताना पहिल्या बॉल वरती. यस नानबिंगचा गोल जिंकला टीम जय मल्हार कुसळेवाडी या संघानं आणि स्वीकारला क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं बॅटिंग साठी जय बजरंग बली स्पोर्ट्स धारकेवाडी या संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन संघ इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुढचा बॉल चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये अगदी भन्नाट वेग आहे आणि पंच आमच्याकडे वळतायत. अगदी वेगामध्ये नियंत्रण होतं पण गतीमध्ये नियंत्रण आहे. दिशेपासून नियंत्रण नाही या दिशा भरकटत असताना पंच वळतायत. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा सलगचा दुसरे आवंतर धाव जॉईंट होईल टीम श्री जिंचे स्पोर्ट स्पोर्ट्स मांगरू टीमच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक पहिला जाऊया आणि पहिल्या षटकातील हे दुसरा बॉल. या वेळेला व्हाईटची हॅट्रिक प्रस्थापित करत असताना सचिरा गोलंदाज. या वेळेला बाची बाहेरची कळा ती विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. एकच जा मिळेल. या वेळेला उडवलाय फटका फसला की काय फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर चेंडूच्या खाली येईल. दत्ता इथे मात्र कोणतीच चुकी होणार नाही. या टीपला गेलाय दत्ताने जेल आणि संपलाय फलंदाज विकास साखेड. या वेळेला उडवला झेलची संधी आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यस पंचा डिक्लेअर झोन मध्ये एकदा असेल. घोषांकित क्षेत्रामध्ये ही एकदा ऍड केली जाईल. सर नवीन फलंदाजचं नाव कळवा. एक्स्ट्रा प्लेअर अमरला आपण पाहताय. तिसऱ्या बॉल वरती या शेवटचा बॉल. या वेळेला काय फटका केला इन साइड आउट
फटका चांगला भाग मिलका भाग क्षेत्रक्षण चेंडू मध्ये लागली शर्यत अखेरकार ही शर्यत जिंकली या चेंडूने बॉल जाई सीमा पार लावा मिळते चार पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 10 अंकावरती टेन्स ऑन द स्कोरकार्ड लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम मांगरूळ श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 10 धावा स्कोरकार्ड वरती लागल्या 50 चा लक्ष 10-18 मध्ये अजूनही 40 करायच्या शिवाजीला पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती शिवाजी पहिल्या बॉल वरती एक सिंगल आली आणि पहिल्या बॉल वरती सिंगलच्या साथीनं टीम की टोटल जाऊन पोहोचला असताना तब्बल 11 धावा या बळा देखील चांगला फटका डायरेक्टची संधी पैसाच्या आतमध्ये संधी निर्माण झाली होती बारा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात 20 ऑन द स्कोर कार्ड या बळाला फटका फसला की काय फटका मिस्टारिंग आहे दत्ता चेंडूच्या खाली इथे जजमेंट थोडस खराब काय घडतंय बघता बघता बॉल जाय सीमा पार राजवेदीच्या चौकार चौकटच्या साह्यानं 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात या बळावर देखील चांगला फटका फिल्डरात डीप मध्ये एका टप्प्यावरती चेंडूला गाजर केला ऋषिकेश होते 17 धावा स्टील 1 to go शेवटचा बॉल आपण पाहताय शेवटचा बॉल 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर 50 लक्ष धावाला आडवा वाटणार चांगला फटका आहे फिल्डर आताचा विसारा फोलवलाय आता मिस टायमिंग स्ट्रोक आहे अजून एक फलंदाज तंबूच्या आशाला परतत असताना दोन षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात तर तब्बल 17 अंकावरती आणि 17 खतरा लागलाय ते टीम बॅटिंग करत असताना श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला 17 मोठा खतरा लागलाय पुढचा बॉल या वेळेला देखील चांगला बॉल आपण नाट वेग अगदी
वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी देखील उडाला चांगला फटका ट्राय केलाय. पहिली धाव कम्प्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता दोन धाबा कम्प्लीट झाल्या. दोन धावा कम्प्लीट, तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे आणि या तिसऱ्या षटकातील दोन बॉलचा खेळ झालाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला आणि या तिसऱ्या षटकातील तिसरा बॉल तुम्ही पाहताय. ह्या बॉलला पुन्हा एकदा चांगला फटका, फिल्डरात कोणती चूक होणार नाही. अजून एक फलंदाज आलाय बात, तू चल मैं आया. अशी परिस्थिती मैदानामध्ये बॅटिंग करत असताना श्री जिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमचे एक फलंदाज जातोय, दुसरा फलंदाज येतोय, दुसरा फलंदाज जातोय, लगेच तिसरा फलंदाज येतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला बॅटची खेळा घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. स्टील टू टू पाचवा बॉल. या वेळेला युमेस हा बॉल लाफन ऍट द हिट फर्निचर डिस्ट्रॉय थ्री फळाची फलंदाज आलाय बात. चांगला बॉल, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय ट्रेनचा नक्कीच. वन प्लस विकेट, एकच धाव या बॉलवरती मिळाला आणि या एका धावाच्या साथीने षटक देखील संपला. या तिसऱ्या तीन षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागला गेला 21-21. या वेळेला देखील आडव्या वाटणा फटका खेचला होता. अगदी भन्नाट वेग आपल्याला बादचा पाहायला मिळाला. अगदी 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 29 अजूनही बनवायच्या पाच बॉलमध्ये, पाच बॉलमध्ये पाच षटकार ठोकावेच लागतील जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर. या वेळेला देखील समोरच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. दोन धावा कम्प्लीट, चार मध्ये 27 अजूनही गरज आहे या मॅचमध्ये विजयासाठी. टीम मांगरूळ संघाला 4-27 ची गरज. या वेळेला देखील एकच धाव पूर्णपणे या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना आरळा टीमला आपण पाहत आहे.
बाटची कडा एकदा मिळत्या 25 धावा स्कोर कार्डवरती लागला गेला 25 अजूनही बनवायच्या अर्धा पल्ला गाठलाय अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे या वेळेला देखील चांगला बॉल आहे आणि सिंगल मिळते शांतमय वातावरण मैदानाच्या चौफेर बाजू आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी पिन ड्रॉप सायलेंट मैदानाच्या चौफेर बाजू आपल्याला पाहायला मिळते शेवटचा एक बॉल आहे मॅच मधील चेंडू आणि सामना जिंकलाय क्षेत्ररक्षण करत असताना टीम अंबा माता 11 आरळा या संघाला विजय संघाचा